जय जय रघुवीर समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार मंडळी, सुप्रभात। काल आपण बद्ध, मुमुक्षू, साधक, सिद्ध हे चार विषय पाहिले। आज आपण आता नवीन विषय घेऊया। आज आपण विषय घेऊया तो म्हणजे तीन इशणा, लोकेशणा, दारेशणा आणि वित्तेशणा। इशणा म्हणजे काय? लोलुपता, इच्छा, सतत कसली तरी इच्छा, लोलुपता म्हणजे इशणा। मग ह्या तिन्ही इशणा ह्या अधःपतनाला कारणीभूत आहेत। म्हणजे लोकेशणा म्हणजे सतत लोकांकडून वाहवा, दारेशणा म्हणजे स्त्रीसंग या विषय लंपटपणा, आणि वित्तेशणा म्हणजे संपत्तीचा लोभ। ह्या तीन इशणा ह्या पारमार्थिक अत्यंत वाईट आहेत, परमार्थाकरता अत्यंत वाईट आहेत, त्या अधःपतनालाच घेऊन जाणाऱ्या तीन इशणा आहेत। आज आपण बघूया त्यातली लोकेशणा। लोकेशणा म्हणजे काय? वाहवा, स्तुती करणे, सारखं एखाद्याला चढवणे, तो किती मोठा, तो किती सुंदर, तो किती हुशार, तू कसा आहेस, तुझं वागणं कसं, तुझं बोलणं कसं, तुझं चालणं कसं, ह्या सतत कानावर आपली स्वतःची स्तुती येणं ह्याला लोकेशणा म्हणतात। आपण बघा, आपण एखाद्या छोट्या मुलाला पण म्हणतो की बघ लवकर हे काम करशील का माझं, हे केलंस ना की कोणाला देणार नाही असं तुला कॅडबरी मिळेल, आणि मग सगळे म्हणतील वा वा तुला त्याला कॅडबरी का, असं आपण म्हटलं की ते मूल काम करतं। म्हणजे अगदी लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सगळेजण त्या लोकेशणेत अडकलेले असतात। साधारणपणे साहित्यिक, कलाकार, मंत्री हे जरा जास्त अडकलेले असतात, कारण त्यांच्या पाठीपुढे गाड्या असतात, सांभाळणारी लोकं बंदूक घेऊन उभे असतात, किंवा सिने कलाकार, नाटक कलाकार ह्यांच्या पाठी लोकांचा जमाव असतो, वा 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 आम्हाला स्वाक्षरी द्या म्हणतात, आमच्याबरोबर फोटोज काढतात का म्हणतात, कोणी हार घालतात, कोणी तुरे देतात, कोणी पुष्पगुच्छ देतात। ह्या सगळ्यामुळे ही लोकेशण सतत वाढते आणि भान हरपून टाकते आपलं, आपल्याला कळतच नाही। लोक खोटी स्तुती करतात, त्यात आपण अडकतो आणि त्यामुळे आपलं अधःपतन करून घेतो। ह्यासाठी तुम्हाला एक छानसं दृष्टांत सांगते। एकदा एका राजाकडे एक छान शिल्पकार होता आणि खूप सुंदर मूर्ती बनवायचा आणि त्या राजवाड्यात ठिकठिकाणी ठेवलेल्या होत्या। राजाने एकदा त्या शिल्पकाराला आपल्या राजवाड्यात बोलावलं होतं आणि तेवढ्यात एक ज्योतिषी राजवाड्यात आले आणि ज्योतिषी आल्यावर राजज्योतिषीच ते राजाचं ज्योतिष सांगत होते आणि राजाचं ज्योतिष सांगितल्यानंतर ते सहज त्या शिल्पकाराकडे वळले। त्यांनी त्यांना पाहिल्याबरोबर ओळखलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा रे, तुझा मृत्यू अमुक दिवशी अमुक वेळेला अमुक तारखेला आहे, पण ती जर वेळ टळली तर तुला पुढे निरामय आयुष्य आहे, पण ही वेळ आहे तुझा मृत्यू तुझा जवळ आलेला आहे, त्याची तू काळजी घे। सर्वात प्रथम तो जरा घाबरला, पण त्याच्यानंतर लक्षात आलं आपण कशासाठी घाबरलो आहे, घाबरायचं काही कारणच नाही आहे आपल्याला, कारण आपण उत्तम शिल्पकार आहोत, आपण पुतळे बनवू, आणि त्यांनी तसंच केलं, असे 10-20 पुतळे स्वतःसारखे तयार केले आणि ज्या दिवशी सांगितलं होतं, ज्या वेळेला सांगितलं होतं की तुझा मृत्यू आहे, त्यावेळेला त्यांनी ते सगळे पुतळे असे आपल्या बाजूला उभे केले आणि त्यामध्ये आपण स्वतः उभा राहिला। त्यांनी यमदूत आले, त्याला बरोबर वेळेला न्यायला यमदूत आले। यमदूताने त्याला पाहिल्यावर ओळखताच येईन मूर्ती कोणत्या आणि सजीव देह कोणता। ते गेले यमराजांकडे, गेले यमदेवांकडे, गेले आणि म्हणाले आम्हाला नाही ओळखत। मग यमदेव स्वतः आले आणि खरोखरच त्यांनी पाहिलं की इथे 10 इथे 10 अशा छान मूर्ती उभ्या आहेत,
त्यांनाही ओळखता येईना, नाक तोंड चेहरा उंची शरीर यष्टी सगळं 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 सारखं होतं. कसा काय यातला असा जीव माणूस ओळखायचा हेच यमदेवांनाही कळेना. पण यमदेवांना अत्यंत अवगुण आपला माहिती आहे, तो म्हणजे आपला अहंकार आणि दुसरा म्हणजे आपल्यातली लोकेशणा ही वृत्ती. लोकेशणा ही वृत्ती आपल्यात अगदी ठासून भरलेली आहे. आपल्याला सतत प्रशंसा स्तुती मोठेपणा हा हवा असतो हे यमदेव माहिती होतं त्यांना. त्यामुळे त्यांनी काय केलं, सुरुवातच केली, आहा किती सुंदर हे शिल्प घडवलं आहे, काय नाक आहे, काय डोळे आहेत, केवढा सजीवपणा त्या डोळ्यात भरलेला आहे, काय शरीर यष्टी आहे, काय वस्त्र नेसवलेलं आहे, किती सुंदर शाल अंगावर पांघरलेली आहे, केवढा चेहरा तो सुंदर केलेला आहे, केवढं छान, म्हणजे काय वर्णन करू ब्रह्मदेवा, अरे तू काय कमाल केलेली आहेस, केवढं तुझं सगळं तू कला त्याच्यात ओतली आहेस ब्रह्मदेवा, तुला त्रिवार नमस्कार आहे रे ब्रह्मदेवा. हा माणूस आतल्यात उभारून पहिल्यांदा सुखावत होता, कारण हा प्रत्येक गोष्टीचं तो वर्णन करत होता, असं नाक आहे, असं तोंड आहे, अशी शरीर यष्टी आहे, असं आहे, तसं आहे, हे सगळं त्याला खूप आनंददायी अतिशय आतून त्याला नुसतं फुटत होते अगदी त्याच्यात आतमध्ये अगदी फुगे. पण एकदम जेव्हा तो देव म्हणाला की ब्रह्मदेवा हे तू केलंयस, तेव्हा हा पटकन बाहेर आला आणि म्हणाला तुम्ही कोणाची स्तुती करताय, ब्रह्मदेवाची स्तुती करताय, त्यांनी काय केलं आहे, हे सगळं शिल्प मी घडवलं आहे, मी केलं आहे, माझी स्तुती करा, मला चांगलं म्हणा, मी बनवलं आहे. तेव्हा यमदेव म्हणाले की हो मला तूच हवायस, म्हणजेच स्तुती ही माणसाला भान हरपून टाकते, आपल्यातला बुद्धीचा नाश करते, अविवेकीपणा करते, आपल्याला कळतच नाही आपण कसे त्या स्तुतीमध्ये वाहवत जातो हे समजत नाही. आणि मग लबाड माणसं ही अशा लोकेशना ज्यांना प्राप्त आहे अशा लोकांना लबाड माणसं सहजासहजी फसवू शकतात, कारण त्यांना माहिती असतं आपल्याला जर का त्या माणसाकडनं काही काढून घ्यायचं असेल, आपल्याला हवी असलेली वस्तू मिळवायची असेल, तर ह्या माणसाला आपण वाहवा केली की हा मनाने अतिशय दुबळा आहे, त्याच्याजवळ विश्वास नाही आहे, निष्ठा नाही आहे, त्याच्याजवळ विवेक नाही आहे, त्याला फक्त स्तुतिप्रिय आहे, तो लोकेशणाची त्याला आवड आहे. आणि मग लबाड माणसं अशा माणसांना सतत फसवू शकतात आणि त्यांच्याकडनं जे पाहिजे ते मिळवू शकतात. म्हणून या तीन शणातली ही लोकेशणा ही अतिशय सर्वनाश करणारी, माणसाला अधपतनाकडे नेणारी एक इशणा आहे, ती म्हणजे लोकेशणा. आज आपण लोकेशणा पाहिली, आता उद्या आपण वित्तेशणा हा विषय पाहूया. जय जय रघुवीर समर्थ.